सिडको प्रभाग क्रमांक 1 गट नंबर 18 मध्ये दिनांक 27 एप्रिल रोजी सिडकोच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. सिडको हद्दीतील वाळूज महानगर 1 मधील मल्लार चौक ते वडगाव रस्त्यालगत लोकांनी व्यावसायिक गाळे काढले आहेत. गाळेधारक यांनी पत्र्याचे शेड उभारले आहेत. त्यापैकी काही शेड्स हे पार्किंग हद्दीत उभारल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतो. यासाठी सिडकोच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. सिडकोच्या वतीने अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, परंतु व्यावसायिकांनी त्याकडे कानरोळा केला. जेव्हा काल प्रत्यक्षात कारवाई सुरू झाली तेव्हा व्यावसायिक आणि सिडको प्रशासन अधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक बाजाबाजी पाहायला मिळाली. ही बातमी पाठवली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संदीप साळे यांनी. जी कारवाई आहे ती इल्लीगल कन्स्ट्रक्शनवर आपण करत आहोत, आणि महत्त्वाचं म्हणजे कमर्शियल, जे लोक कमर्शियल करत आहेत आणि इल्लीगल आहे. काही डेव्हलपर्सनी इथे आता सध्याची जी कारवाई होत आहे ती 18B वडगाव कोलाठी इथे करत आहोत, आणि काही डेव्हलपर्सनी इथे इल्लीगल गाळे विकलेले असे दिसून आले. मला त्यांना मी नोटीस दिली होती, नोटीस देऊन त्यांना सूचनाही केल्या होत्या, वारंवार तोंडी सूचना केल्या होत्या, नोटीसही दिली होती की तुम्ही ते काढून घ्यावं, पण त्यांनी स्वतःहून काढून न घेतल्यामुळे आजची ही आपण कारवाई करत आहोत. आणि हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स असे होऊ नये. इल्लीगल कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे हे दुकानं पुढे येतात, पुढे येऊन अजून रस्त्याला अडथळा निर्माण होतं, पुढे ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ शकतात. लोकांना माझी विनंती आहे सगळ्यांना, कमर्शियल करायचं असेल रीतसर सिडको करून तुम्ही परवानगी घ्या आणि तरच तुम्ही ते लिगलाईज करा. धन्यवाद. थँक्यू.